उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्राइमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडलेली आहे. आज सकाळी मुंबईत पवई येथील 25 वर्षीय महिलेचा मृतदेह कुडाळतील एका मोठ्या हॉटेलमध्ये सापडला आणि एकच खळबळ उडाली आहे. 25 ते 30 वर्ष एक महिला आहे आणि ती कुडाळतील एका मोठ्या हॉटेलमध्ये 13 जूनला या ठिकाणी आलेली होती आणि यानंतर ही जी महिला आहे हिचा मृतदेह आज सकाळी जो आहे या हॉटेलमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत मिळालेला आहे. ह्या महिलेने काल जी महिला ह्या रूममध्ये राहिली त्यानंतर सकाळी तिने दरवाजा न उघडल्यामुळे पहिल्यांदा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा न उघडल्यामुळे संशय बळावला आणि यावेळी हा दरवाजा फोडण्यात आला. यावेळी पंख्याला लटकलेली ही महिला मिळाली. ही महिला नेमकी कोण आहे तर मुंबईमधील ही महिला आहे आणि 25 ते 30 वय आहे. एक संशयाची सुर ही महिला नेमकी का आलेली होती हा प्रश्न जो आहे प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मात्र जी माहिती समोर येते ही एक वेगळं रॅकेट जे आहे हे रॅकेट या ठिकाणी चालवलं जात होतं आणि ही महिला आली. या महिलेचं जे पोलिसांनी अंदाज व्यक्त केलेला आहे या महिलेचं रात्री आपल्या पतीबरोबर फोनवर भांडण झालं आणि याच रागातून तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचं जो संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्याची बॉडी जी आहे पोस्टमॉर्टम केलेली आहे आणि घरचे म्हणजे पतीच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आलेली आहे. मुंबईवरून तिचा पती जो आहे हा निघालेला आहे मात्र तो नेमकी काय तक्रार करतो याकडे संपूर्ण घटनेकडे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र ते दोन युवक कोण हा संशय जो आहे संशय बळावला याचं कारण हेच आहे की ती जी महिला आहे ही महिला या महिलेला 13 तारीखला ती महिला इथे हॉटेलमध्ये आलेली होती आणि शेजारीच्या रूममध्ये जे दोन युवक राहत होते त्या युवकांचा ह्या महिलेशी थेट संबंध असल्याची चर्चा आहे. त्या युवकांचा नेमका काय संबंध आहे त्यांचं सातत्याने ते फोन करत होते का त्यांच्याशी ती संपर्कात होती का कोणत्या उद्देशाने ही महिला आलेली होती. मात्र हा सगळा प्रकार जो आहे हा गुलदस्त्यात आहे. जी माहिती कोकण सात लाईव्हकडे उपलब्ध होते यानुसार अशा प्रकारचे एक गैरमार्ग जे धंदे आहेत हे या ठिकाणी चालू होते का हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि पोलीस त्या दृष्टीने तपास सुरू करत आहेत. 13 तारीखला ह्या महिलेला नेमकं कोण हॉटेलमध्ये घेऊन आलेलं होतं हे सीसीटीव्ही जे आहे फुटेज हे तपासलं जाणार आहे. त्यानंतर तिच्या रूममध्ये कोण कोण गेले होते आणि नेमकं काय घडलं होतं ते युवकांचा त्या महिलेशी थेट संबंध कसा होता हे पण तपासलं जाणार आहे. प्रत्यक्षात हॉटेल मालकाची आहे तपासणी केली जाणार आहे. सीसीटीव्ही तपासलं जाणार आहे. पोलीस जे आहेत पाटील म्हणून पोलीस उपनिरीक्षक हे सगळा तपास करतायत. ज्या नदाब मॅडम आहेत त्यांनी कोकण सात लाईव्हशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यामुळे एक एक प्रश्नचिन्ह निर्माण होते. कुडाळमध्ये अशा प्रकारचे गैरधंदे हे चालले आहेत का नेमकं काय कारण होतं जी महिला आलेली होती आणि आत्महत्येचं कारण असेल तर तिने आत्महत्या का केली हे अनेक प्रश्न जे आहे उपस्थित केले जाणार. मात्र जी खळबळजनक घटना घडलेली आहे त्या महिलेने आत्महत्या केल्यानंतर निश्चितच एक कुडाळमध्ये ह्या सनसनीखेज घटनेने एक खळबळ माजलेली पाहायला मिळते. पुरताच पोस्टमॉर्टम तिचं केलं गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्याचे नातेवाईक आल्यानंतर त्याची जी बॉडी ही ताब्यात दिली जाणार आहे. मात्र एकंदर सगळा प्रकार आहे संशयास्पद प्रकार आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे आणि निश्चितच याचा सखोल जो तपास आहे हा चालू असल्याचा पाहायला मिळतं. म्हणजे मी कुडाळ पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आणि सगळ्या एकंदर घटनेने कुडाळ जे आहे कुडाळ हादरलेलं पाहायला मिळत आहेत. मी इथेच थांबतो तुम्ही बघत राहा फक्त कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.
आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।